आठवले आणि म्हणून ते एकदाचे चुकून रायगडावरती गेले, पण ते एवढ्या चुकीच्या पद्धतीने गेले की ज्या रायगडावरती पालखीमध्ये बसून फक्त छत्रपतींचा जाण्याचा प्रोटोकॉल आहे तिथं हे पालखीमधून बसून गेले. दुर्दैव त्यातलं आणखी पुढं की पुढे त्यांनी ढोल ताशे आणि तुतऱ्या हलगी वाजवत वगैरे गेले, त्यामुळे संपूर्ण जगातील शिवभक्तांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टीचा तीव्र भावनेचा संताप आहे आणि सगळे शिवभक्त त्याचा निषेध करणार आहेत, करतायत, आणि म्हणून त्या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून, एक इतिहासकार म्हणून गेले मी जी 25 वर्ष काम केले, मला जे त्यातले काही त्रुटी जाणवल्या त्या निषेध करण्यासाठी म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि त्या मेघडंबरीवरसुद्धा, त्या सिंहासनावरसुद्धा काही लोक चढले होते, हे अत्यंत चुकीचं आहे. ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय, त्या ठिकाणी आमचं डोकं, त्या ठिकाणी आमचं मस्तक ठेवण्याची ती जागा, त्या ठिकाणी काही लोक फोटो सेशनसाठी उभे होते, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लकला, परंतु तुम्ही पार शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर चढून तिथं फोटो सेशन वगैरे करताल तर हे चुकीची गोष्ट आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी, म्हणजे शिवाजी महाराजांचा जो नगारखाना आहे राजदरबारात प्रवेश करण्याचा, त्या नगारखान्यातून फक्त छत्रपतींचाच प्रवेश पालखीतून झालेला आहे, तोही विशेष प्रसंगीच फक्त झालेला आहे. एरवी शिवाजी महाराज घोड्यावर प्रवास करायचे आपल्याला माहिती आहे, किंवा महाराज तरातरातरा चालायचे हे सगळं आपल्याला सगळं माहीत आहे. आणि जेव्हा जगदीश्वर मंदिराच्या ते दर्शनाला जायचे किंवा शिवसमाधी व संभाजी महाराज जायचे दर्शन घ्यायला, तेव्हाच ते येताना वगैरे असे पालखीत बसून यायचे. हे लोक फक्त आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी म्हणून ते रायगडावरती गेले, आणि रायगड त्यांनी भ्रष्ट केलेला आहे, रायगड त्यांनी काय म्हणूया ना, अपवित्र केलेला आहे. आणि म्हणून या रायगडाचं शुद्धीकरण करण्यासाठी, शिवाजी महाराजांच्या त्या सिंहासनाचा झालेला अपमान धुवून काढण्यासाठी आम्ही येत्या शनिवारी लाखो शिवभक्त रायगडावरती जाणार आहोत.